या मतदारसंघामधला तरुण हा ड्रग्सच्या आहारी गेलेला आहे. लाडक्या बहिणीसाठी तुम्ही जर 1,500 रुपयाचं तुम्ही जर 1,500 रुपये देत असतात आणि लाडक्या भावासाठी तुम्ही जर 8-8, 10-10 हजार रुपये तुम्ही जर देत असतात तर जळफळ होणार नाही का? दिल्लीमध्ये अशा योजना वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत, कर्नाटकमध्ये लागू केलेल्या आहेत, तर मग महाराष्ट्रामध्ये लागू केल्या तर वेगळ्या काय. जसं काँग्रेस आणि आपचं सरकार तिकडं आहे, त्यांनी लागू केलं, त्यावेळेस मोह आणि लालच दिसली नाही का? परंतु हे जे फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतायत की ही योजना सरकार आलं तर परत बंद होईल, अजिबात नाही. बिलकुल समाधानी नाही आहोत. आमच्या प्रश्न गेल्या 10 वर्षात जे प्रलंबित राहिले ते तसेच आहेत. आम्ही अजूनही बेसिक गोष्टींसाठी आमचा मतदारसंघ झुजतोय, त्याच्यामुळे आम्ही बिलकुल समाधानी नाही आहोत. 100% पुण्याची कॅपॅसिटी 230 मिलीमीटर. मी बोलू का तुम्ही बोलताय? कोणताही महाविकासाकडे जर शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, राहुल गांधी जो उमेदवार दगड जरी दिला तर तो आमचा उमेदवार असेल. प्रत्येक वर्ष जसं त्यांनी सांगितलं, प्रत्येक वर्षी आमदारांना पाण्यामध्ये का उतरावं लागतं, ह्याच्यावरती ठोस उपाययोजना का होत नाही? तुम्हाला वाटतं ना की हा उमेदवार तो उमेदवार कुणी नाही, लोकांच्या मनात नवीन उमेदवार आहे, ह्या सगळ्या लोकांना हे सगळे कंटाळलेले. चांदा ते बांदा पुन्हा होणार धुमशान, घुमणार तुतारीचा आवाज की पेटणार ठाकरेंची मशाल, काँग्रेसच्या हाताला मिळणार का साथ, भाजपचा जखमी शेरही उतरलाय मैदानात, शिंदेंची ताकद तारणार का महायुतीचे जहाज, अजितदादांचे गुलाबी वादळ घोंगावणार की बसणार, प्रकाश आंबेडकर यांचे डावपेच कसे राहणार, मनसेचे इंजिन यंदा तरी धावणार. महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे ग्राउंड अपडेट्स आणि सविस्तर विश्लेषण ग्राउंड झिरो फक्त लेट्स अप मराठीवर. लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेने आपला कौल दिला, महाराष्ट्राने देशाला दाखवून दिलंय की महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण झालं त्याचा फटका कुणाला आणि फायदा कुणाला हा जनतेने दाखवून दिलेला आहे. त्यानंतर आता वेध लागलेले आहेत, विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत आणि महायुती महाविकास आघाडी यामध्ये सध्या विधानसभाच्या जागा कोणाला किती मिळणार, कोण उमेदवार असणार याची चाचपणी सुरू आहे. तर घटक पक्ष जे आहेत महायुती आणि महाआघाडी यांच्यामध्ये सुद्धा चुरस पाहायला मिळत आहे. मात्र यामध्ये नागरिकांना काय मिळणार, त्या मतदारसंघातील जनतेला काय मिळणार, कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काय आहे, मतदारसंघातील मतदारांच्या मनामध्ये काय आहे, याचाच वेध घेण्यासाठी लेट्सअपचा ग्राउंड झिरो हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सुरुवात आज झालेली आहे पुण्यातील वडगाव शेरी या मतदारसंघातून. वडगाव शेरी मतदारसंघातील इच्छुक असतील, कार्यकर्ते असतील आणि सामान्य नागरिक असतील त्यांच्याशीच मी आज बोलणार आहे. त्यांच्या मनात काय चाललंय, त्यांनी उमेदवार निवडून दिले, त्या उमेदवारांनी किती काम केले आणि जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याकडे काय अजेंडा आहे, या साऱ्यांचं आपण उत्तर घेणार आहोत. सुरुवातीला जाऊयात, ज्यांचे उमेदवार आहेत त्या पक्षाचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना विचारूया तुमच्या आमदारांनी काय केलंय. तुमचं नाव सांगा आणि तुमचे आमदार होते 5 वर्ष, काय दिलं मतदारसंघासाठी? माझं नाव विनोद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट. आमच्या आमदारांनी म्हणण्यापेक्षा 2009 पासून बापू पठारे हे पहिले वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ स्थापन झाल्यानंतर पहिले वडगाव शेरीचे आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे होते आणि वडगाव शेरी मतदारसंघ हा पुरोगामी विचारांना मानणारा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातल्या सर्व स्थानिक लोकांचं आपल्या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवारांवर अढळ असे विश्वास आणि कार्यक्षमतेवर त्यांचा विश्वास आहे. राहिला विषय 2009 पासून ज्यावेळेस राष्ट्रवादीचे आमदार होते त्यावेळेसच हा नगर रोड असेल, हा आय टी पार्कचा भाग असेल, खराडी असेल, आय टी पार्क असेल, हा भाग मोठ्या प्रमाणावर झपाट्याने विकसित झाला. त्यावेळीही वडगाव शेरीचा आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा होता. राहिला विषय आत्ताच्या आमदारांच्या कार्यकाळातलं म्हणले तर ऑक्सिजन पार्कसारखं स्वास्थ्याच्या आरोग्याच्या दृष्टीने ऑक्सिजन पार्क असेल, मेट्रो वाढवण्याकरता किंवा वाघोलीपर्यंत पुढं एक्सटेंड करण्याकरताचे प्रयत्न असतील, ससूनचं हॉस्पिटल, ससूनच्या धर्तीवर एक हॉस्पिटल लोहगावच्या या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, असे विश्रांतवाडीमध्ये फ्लायओव्हर, ग्रेड सेपरेटर, असे अनेक विकास कामं ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळामध्ये आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली या वडगाव शेरी मतदारसंघात गेल्या 15 वर्षापासून घडत आहेत. हे सर्व वडगाव शेरीचे जनता जाणती आहे आणि जे कोण आत्ता इथं सगळे बसलेले आहेत ते पूर्वी अजितदादांच्याच नेतृत्वात या ठिकाणी काम करत होते, आता ते
पक्ष काही घडामोडी घडल्या एक वर्षभरापूर्वी, त्याच्यानंतर ही बाकी फाटाफूट पक्षांमध्ये झालेली. तर सामान्य नागरिकाला माझा प्रश्न आहे, तुम्हाला जे दावे केले होते, जे आश्वासन दिले होते, ते पूर्ण झालेत का? जी आरक्षण होती ती आरक्षण होती महाविद्यालयाची, आरक्षण होती खेळांच्या मैदानांची, आरक्षण होती मैदानांची, आरक्षण संपूर्ण जी संविधानिक आरक्षण आहेत ही संपूर्ण गिळंकृत केलेली आहेत. आजही कोणत्या आमदाराने त्या आरक्षणाबाबतीत त्या खेळाच्या मैदानावरती एका या मतदारसंघामधला कोणताही मुलगा ना पोलीस खात्यात जाऊ शकतो, ना मिलिटरीमध्ये जाऊ शकतो, ना शासकीय भरतीमध्ये जाऊ शकतो, ना ऑलिम्पिक्समध्ये जाऊ शकतो, ना एशियामध्ये जाऊ शकतो, ना कॉमनवेल्थमध्ये जाऊ शकतो. या मतदारसंघामधला तरुण हा ड्रग्सच्या आहारी गेलेला आहे. तुमच्यामध्ये सगळे आमदार आतापर्यंत नापास आहेत. मी जातोय, टिंगरे यांचे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत, ते म्हणतात कुठल्याच आमदारांनी काय केलं नाही, तुमचाही आमदार नापास. नाही असं नाही आहे, पुण्या नुसताच वडगाव शहरीचा विकासच्या माध्यमातून जर तुम्ही प्रश्न विचारत असाल तर नगर रोड जो वायडन झाला तो JNRM फंडमधून झाला, BIT फंडमधून झाला. आणि हे विकास होत असताना रस्ते मोठे झाले पाहिजेत, तिथं क्रीडांगणं टिकली पाहिजेत. त्यांनी जे लहान मुलांना प्लेग्राऊंड नाही असं त्यांचं म्हणणं आहे. विमाननगरला म्हणजे माझ्या मते पुणे शहरामध्ये स्केटिंग पार्क कुठंच नसेल ते विमाननगरमध्ये स्केटिंग पार्क आहे. मुलांच्या शाळा खेळण्यासाठीचे जे ग्राउंड आहेत ते आरक्षित आहेत. त्यांचं म्हणणं काही अंशी बरोबर आहे की काही आरक्षणं बदलली गेलीत खेळाची आरक्षणं, परंतु जेल रोडसारखं मेंटलचं हॉस्पिटलचं ग्राउंड अजूनही टिकून आहे. सर्वांनीच त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आमदारांनी एवढं कामं केले, तुम्हाला असं गॅरंटी आहे का की सुनील टिंगरेंना परत एकदा तिकीट मिळेल? 100%. मुलकांचं काय करायचं आहे यावेळेस? आमची आता महायुती आहे, महायुतीमध्ये जी जागा ज्याला जाईल त्या अनुषंगाने आमचे जगदीश मुळीक असतील, बापू पाटारे असतील, अन्य सगळे इच्छुक उमेदवार आहेत, त्यामध्ये महायुतीचा जो निर्णय होईल तो आम्हाला सर्वांना लागू राहील. तुम्ही दावा सोडलाय का, भाजपने दावा सोडलाय? भारतीय जनता पार्टी अजून दावा सोडलेला नाही, कारण जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून तयार नाही, कुठले चर्चा बैठका नाही, परंतु महायुती ही होईल असे संकेत आहेत. तुम्ही सांगा या मतदारसंघामध्ये सुनील अण्णा टिंगरे हे आमदार म्हणून त्यांनी 5 वर्ष काम केलं, तुम्ही समाधानी आहेत का? नाव सांगा, तुमचा पक्ष सांगा. मी नितीन भुजबळ, उद्धव ठाकरे गट, शिवसेना. खरं तर आत्ता बरेच कामं सांगितली, नगर रोडचा विकास सांगितला आहे, तर आपण पाहतोय फिनिक्स समोर आज पाण्याची तळी साचतात, ह्याला जबाबदार कोण आहे? भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, अजितदादा गट असेल किंवा त्यांच्यावर शिंदे गट असेल, आज लोगावसारखा भाग, धानोरीसारखा, आज आपण एका पावसामध्ये पाण्यात जाते, तर याची जबाबदारी पण कोण स्वीकारणार? जर यांनी खरंच डेव्हलपमेंट केले तर ही वेळ का आली? आपण सांगतो भारत 25 वर्ष पुढे चाललाय, पण आज आपण खरं तर 25 वर्ष मागं चाललो आहे. ही पूर परिस्थिती आली, नदीपात्रामध्ये आपण पाहिलं असेल एवढं हजारो कोटीचं काम केलं, पण आज आपली सेगड रोडसारखी अनेक घरं कोरेपार्कला काल बिल्डिंग पडण्यासाठी आली, असे अनेक उदाहरणं आहेत. ह्यांनी डेव्हलपमेंटच्या चर्चा करू नयेत. आणि अजूनसुद्धा पुढच्या येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही महाविकास आघाडी म्हणून जो कोणी उमेदवार असेल आम्ही त्याच्याबरोबर राहू. त्यांचं तर ठरलं आहे की आम्ही आमच्यात आमचं ठरवू आणि आमचा उमेदवार ठरवू. तुमचा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण आहे? आमचा कोणताही महाविकास आघाडीचा शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, राहुल गांधी जो उमेदवार दगड जरी दिला तर तो आमचा उमेदवार असेल. काँग्रेसचं काय ठरलं आहे? काँग्रेसचे कार्यकर्ते, काँग्रेसचं काय विचार आहे? काँग्रेसचा वडगाव शिरी मतदारसंघ हा पहिल्यापासून पारंपरिक राहिलेला मतदारसंघ आहे. आणि तुम्ही आत्ताच्या जरी लोकसभेच्या इलेक्शनमध्ये जरी पाहिलं असलं तर BJP म्हणजे आज महायुतीचे इथं 20 नगरसेवक, 2 माजी आमदार, 1 आजी आमदार हे असतानासुद्धा BJP उमेदवाराला 1,19,000 मतदान आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला 1,04,000 मतदान, म्हणजे फक्त 10,000 फरक आहे. तर आम्ही महाविकास आघाडीचे जो कोणी उमेदवार, आत्ता महाविकास आघाडी जो कोण उमेदवार देतील तो उमेदवार हा निवडून येणार आहे, ही काळी दगडावरची रेष आहे. काँग्रेसचं मत आहे की काँग्रेस म्हणत आहे की तुम्ही 15,000 आले, तुम्ही 57,000 15,000 लीड, तुम्ही इतका तुमचा काळ आहे, नाकारलं आहे तुम्हाला? नाही, ह्यावेळेस चुकीच्या संदर्भातला प्रचार प्रसार झाला, त्याच्यामध्ये संविधान विषय असेल ह्या सगळ्या चुकीच्या निरेटिव्ह पसरल्या गेल्या, त्याच्यामुळे हा फटका थोडासा बसला. परंतु आम्ही 15,000 लीड आमच्या अडोगाचिरीमध्ये आहे, ते आम्ही 30-50 कसं करायचं हे आम्ही आमचं आता मागच्या आमच्या सगळ्या बैठकामध्ये आमचं ठरलेलं आहे. नवीन नियोजन आलं आहे राज्य सरकारने, आमचं लाडकी बहीण योजना चांगल्या योजना आता महिलांपर्यंत पोहोचवण्यास आमची सुरुवात आहे आणि याचा फायदा नक्की आम्हाला येणाऱ्या विधानसभेमध्ये होईल. अनेक चर्चा अशा सुद्धा मतदारसंघामध्ये, जगदीश मुळीक जे माजी आमदार होते त्यांचा ॲटिट्यूड, फोन न उचलणे, लोकांचे कामं न करणे, त्यांच्यावर असा आरोप होतो, हे सुद्धा कारण आहे त्याला? असं तर आम्हाला वाटत नाही, कारण आम्ही त्यांचे सहकारी आहोत असं काय जाणवलं नाही. आता आम्हाला विरोधक असल्यामुळं संभाव्य पद्धतीने ते अशा विरोधात भास निर्माण करणार आम्हाला असं वाटलं नाही. अतिशय चांगलं काम, संपर्क दांडगा, जिल्हा शहराध्यक्ष राहिले आहेत,
त्याच्यानंतर आमदार राहिलेत आणि आता चांगलं काम पण करता येते. पुरुषा अपघात प्रकरणावर फक्त जगदीश मुळीकांचं एक ट्विट होतं, बाकी कुणीही बोललं नाही. दंगेकर कसब्यातून येऊन या ठिकाणी त्या या ठिकाणच्या लोकांसाठी भांडत होते. तुमचे नेते कुठं होते? कोरच्या अपघातामध्ये आमच्या सर्व नेत्यांनी व्यवस्थित असं विधान केलेलं आहे की बाबा हा अपघात झाला हा योग्य नाही, त्याचं सांत्वनसुद्धा केलेलं आहे. परंतु झालेली घटना दुर्दैवी याचं सर्वांनी निषेधच केलेला आहे. सुनील अण्णा टिंगरे यांचं नाव येतं होतं पुरुषा अपघात प्रकरणावरती. तुम्ही त्या पक्षाचे पदाधिकारी आहे म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतोय, ही जबाबदारी कोणाची होती? नाही, जबाबदार नागरिक आणि जबाबदार मतदारसंघाचा आमदार म्हणून सुनील टिंगरे तिथं उपस्थित होते. आणि त्यांचे जसं दादांनी परवा दिवशी सांगितलं की कोणालाही कुठलाही पदाधिकारी असू दे, नाही तर तो आमदार खासदार किंवा कुठलाही मोठा नेता असू दे, न्याय हा सर्वांना समान असला पाहिजे. या प्रकारे 900 पानाचा अहवाल पोलिसांनी पुणे पोलिसांनी सादर केला आहे. 400-900 पानाचे दाखल झाले, त्यात कुठेही आमदारांचं नाव नाही आहे. तुमचं नाव सांगा, पक्ष सांगा. नमस्कार, मी राजेंद्र खांदवे, अजितदादा पवार गटाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुणे शहराचा उपाध्यक्ष आहे. मी मगापासून ऐकतो आहे. खरं तर या मतदारसंघामध्ये शहरी आणि ग्रामीण असे दोन भाग येतात. ग्रामीण भागातलं जवळजवळ 70,000 मतदान या मतदारसंघामध्ये आहे आणि 97 साली गावं जी महानगरपालिकेतनं वगळली त्यात लोहगाव हे गाव मगाशी सांगितलं की त्या गावामध्ये खूप पाण्याचा निचरा ड्रेनेज अवस्था आहे. ती गावं महानगरपालिकेतून वगळली नसती तर हा बॅकलॉग राहिलाच नसता. बाकीच्या प्रमाणामध्ये सुधारणा झाल्या, त्या प्रमाणामध्ये लोहगावमध्ये सुधारणा कमी झाल्या, म्हणून तिथं पाणी साचणं, रस्त्यांची अवस्थाही वाईट आहे. अशा अपघात प्रकरणी मला सामान्य नागरिकांना विचारायचं, सामान्य नागरिक जे असतील ते. मला असं वाटतं की वडगाव शिरी मतदारसंघच नव्हे तर पूर्ण राज्यात देशात आणि हा जागतिक लेवलचा मुद्दा झाला. म्हणजे पोर्शे जे कार ॲक्सिडेंट होता त्याच्यामध्ये जेव्हा मी सर्वसामान्य माणसांशी भेटत होतो, बोलत होतो, तेव्हा लोकं म्हणायचे की पिझ्झा देणारा आमदार. म्हणजे हे मी वैयक्तिक बोलत नव्हतो, लोकं बोलत होती. तर कुठेतरी म्हणजे लोकांच्या मनात काय आणि सर्वसामान्य माणसाच्या मदतीला कोण धावून जाते. म्हणजे तुम्ही जर आता बघत असाल की सगळे पक्षाचे लोक आहेत, आपापली बाजू म्हणणार सगळे पक्षाची, परंतु सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये काय, सर्वसामान्य माणसांच्या काय अडीअडचणीत, त्याच्या बाबतीत कोणीच बोलायला तयार नाही. तुम्हाला सांगतो, टिंगरेनगरचा रोड आहे, टिंगरेनगर फायनलपर्यंत, तर तो रोड, तो जो रोड आहे त्याला चिरा पडलेल्या आहेत, ह्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. म्हणजे तो रोड कधीही खचू शकतो किंवा कुणीही, अजून तुम्ही बघू शकत असाल की 4-5-8-10 महिने होत आले, तो रोड अजूनही तयार झालेला नाही आहे. म्हणजे मला तुम्हाला काय सांगायचं की हे फक्त एक नौटंकी करायचं काम चालू आहे फक्त, बाकी काहीच नाही. आणि जे तुम्हाला वाटतं ना की हा उमेदवार तो उमेदवार, कुणी नाही, लोकांच्या मनात नवीन उमेदवार आहे. ह्या सगळ्या लोकांना हे सगळे कंटाळलेले आहेत, नवीन उमेदवार पाहिजे. बेरोजगारी वाढलेली आहे, मगाशी या दादांनी सांगितलं की ड्रग्ज इतके वाढलेले आहेत, तुम्हाला गांजा सहज मिळतो आहे. म्हणजे ही पिढी बरबाद करण्याचं काम ह्या राजकारण्यांनी केलेलं आहे. अशा राजकारण्यांना आपटलं पाहिजे आणि आपटायची जबाबदारी आमची. ज्या पक्षावर सुनील टिंगरे निवडून आले होते, ज्या या पक्षातून जे चिन्ह घेऊन आता त्यांचं चिन्ह बदललं आहे, शरदचंद्र पवार पक्ष हा नवीन तयार झालेला आहे. तुतारी गळ्यात घातलेली या ठिकाणी कार्यकर्ते दिसत आहेत. तुम्हाला काय वाटतं, पवारसाहेब या सगळ्या गोष्टी आणि या आमदाराला थोपवतील का? 100% आज महाराष्ट्रात लोकसभेला थोपवून दाखवले शरद पवार साहेबांनी. आणि विधानसभा तर मग काय विशेष नाही, कारण शिवसेना सगळे आम्ही एकत्रच आहोत. ज्या उमेदवाराला उमेदवारी देतील, मग ते शिवसेनेला हजारी मतदारसंघ गेला तर आम्ही सगळे एक जीवाने काम करू आणि उमेदवार निवडून आणायचं काम करू. पण तुमच्याकडे उमेदवारच नाही असं लोकांना असं वाटत असेल, समोरच्यांना, विरोधी पक्षाला वाटत असेल, पण तसं काय नाही आहे. तुमच्याकडे आहे का ठाकरे गटाकडे? मी स्वतः इच्छुक आहे. आमच्याकडे संजय भोसले असतील, सतीश मुळीक असतील आणि आनंद गोयल. आम्ही इच्छुक आहेत. राष्ट्रवादीकडे पण अनेक 4-5 इच्छुक, आशिक पण, भीमराव गालंडे आहेत, रमेश आडाव आहेत, बरेच इच्छुक, प्रकाशाप्पा म्हस्के आहेत इच्छुक. असे आज तुम्ही पाहिलं असेल, सर्वसामान्य तालुका अध्यक्ष तिकडे खासदार झालेला आहे. म्हणजे आता कुठल्याही कुणालाही पैशाची अथवा खूप जुना राजकीय पार्श्वभूमी असलेला आमदार रुखतो असं काही नाही आहे. कुठला सर्वसामान्य कार्यकर्ता. आणि यावेळेस विधानसभेमध्ये आपल्याला 100-200 नवीन मुलं तुम्हाला आमदार दिसतील. जनतेनी फडणवीसांच्या ह्या राजकारणाला जनतेनी नाकारलेला आहे. आणि पुणे शहराची जी गृहखात्याची अवस्था आहे, पुणे शहर हे ड्रग्जचं माफिया झालेलं आहे. पोर्शे कार प्रकरणामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं की पोलीस खात्याने काय केलं आणि कशा पद्धतीचं आपल्या शहराला काळीमा लावणाऱ्या ही घटना घडली.
तर त्याच्यामध्ये गृह खातं हे पूर्णपणे निष्प्रभ आहे आणि फडणवीसांनी बिलकुल टिमकी मिरू नये. जनतेला सगळं कळतंय, आज सोशल मीडिया आहे, आज टी व्ही आहे आणि सगळ्या याच्यावरती जनता सगळं अनुभव घेते, पाहते आणि जनतेने ठरवलेलं आहे की जर 31 जागा निवडतात साधारणपणे एका मतदारसंघाला 6 आमदार म्हटले तर 180 आकडा हा महाविकास आघाडी सहज गाठणार आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे याचा आम्ही या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला विश्वास आहे. पोटात दुखतंय महाविकास आघाडीच्या. लाडकी बहीण लाडका भाऊ ही जी मुख्यमंत्र्याची योजना आहे त्यामुळे जळफळाट होतो आहे महाविकास आघाडीचा आणि विशेष करून काँग्रेसचा. जळफळाट होण्याचं कारणच नाही आहे. तुम्ही लाडक्या बहिणीसाठी तुम्ही जर 1500 रुपयाचं तुम्ही जर 1500 रुपये देत असतान आणि लाडक्या भाऊसाठी तुम्ही जर 8-8, 10-10 हजार रुपये तुम्ही जर देत असतात तर जळफळाट होणार नाही का? आणि तुम्ही राज्याची जनतेला तुम्ही उत्तर काय देतात तुम्ही? आणि हे तुम्ही आत्ता फक्त इलेक्शन आले म्हणून इलेक्शनच्या तोंडात तुम्ही हे लोकांना हे करतात का की जे हा दुसरे मुद्दे नाहीत का तुमच्याकडे? लोकांचं चांगलं होत आहे त्या योजनेला तुम्ही विरोध करताय आणि प्रचार करतायत. एक मिनिट धंगेकर तुमचे त्या योजनेचा प्रचार करताना दिसतायत आणि तुम्ही विरोध करतायत. आम्ही विरोध करत नाही आहे पण ती योजना लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावी आमची पण मान्य आहे. पण ती लोकांना जी तुम्ही जी 1500 देतात ना ती 1500 एखाद्या लाडक्या बहिणीचं काय भागू शकत नाही. तुम्ही जास्त द्या ती, तुम्ही 10000 द्या लाडक्या बहिणीला अशी आमची इच्छा आहे. तुम्हाला बोलायचं काय म्हणणार? मला म्हणायचं आहे की 8 लाख कोटी रुपयाचं महाराष्ट्रावर कर्ज करून लाडकी बहीण योजना अंमलात आणायची, तुम्ही बेरोजगारीसाठी काय करू शकताय का? महागाईसाठी काय करू शकताय का? ते प्रश्न तुम्ही कुठंच घेत नाही, फक्त तुम्ही गाजर दाखवताय. म्हणजे ज्याप्रमाणे जिथं शेती पिकत नाही त्यासाठी नापीक शेतीसाठी काहीतरी करायला हवं तर त्या शेतकऱ्याला तुम्ही दरवर्षी काही ना काहीतरी सबसिडी देताय, काहीतरी सूट देताय. म्हणजे ते तुम्ही डीपपर्यंत जे काही दुखणं आहे मूळचं ते काढतच नाही आहे. तुम्ही आता फक्त तात्पुरतं निवडणुकीपुरतं हे सगळं करताय आणि लोकांना दाखवता की लाडकी बहीण योजना आणली आणि म्हणून तुम्ही आम्हाला मतं द्या. म्हणजे नुसती ही मतदारांची दिशाभूल करण्याचं काम चालवलेलं आहे. नमस्कार, मी सुभाष ठोकळे प्रभाग क्रमांक 2 अध्यक्ष आहे आणि मला या विषयावरती बोलायला आवडेल की जो राज्य सरकारने जे लाडकी योजना आणलेली आहे मुळात तुम्हाला मी सर्वांना सांगू इच्छितो तमाम महाराष्ट्र जनतेला की ही योजना फक्त ही लोकसभेमध्ये महायुतीला जे अपयश आलेलं आहे ते अपयश पुन्हा एकदा विधानसभेला येऊ नये हा त्या मागचा उद्देश आहे. हे फक्त हे 2-3 महिन्यासाठी दाखवलेलं गाजर आहे. आताच आढाव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे ही योजना फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये सत्ता जाऊ नये, सत्ता टिकावी ह्या उद्देशाने ही योजना आणलेली आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. त्यांचा आरोप आहे तुम्ही फोडाफोडी केली आणि केलेलं पाप झाकण्यासाठी तुम्ही गाजर दाखवताय असा त्यांचा थेट आरोप आहे तुमच्यावर. नाही आता मला सांगा, माननीय राहुल गांधी यांनी खटाखट 1 लाख रुपये वाटतो हे धोरण पण आणलं ना त्यांनी, त्या अनुषंगाने राज्यामध्ये अशा चांगल्या नाही केलं. 8 लाख कोटीचं कर्ज नाही केलं महाराष्ट्रावर तुमच्या सरकारचं काढून तुम्ही लोकांना गाजर दाखवताय. मला वाटतं मी यांच्यामध्ये बोललो नाही. उपरोधक टोला म्हणजे माननीय फडणवीस साहेबांनी हा उपरोधक टोला मारला होता की ठोकून काढा, म्हणजे सोशल मीडिया चुकीच्या पद्धतीने जो वापर त्याच्या विरोधात आपलं बोला, त्यांनी जे काय अपप्रचार करत त्याच्या विरोधात बोला. ठोकून काढा म्हणजे वेगळा अर्थ लागला गेला, त्या संदर्भामध्ये पण खुलासा करणं आवश्यक आहे. दुसरा तुमचा जो मुद्दा होता की ह्या योजना आल्यात, ह्या योजनेमध्ये आपण आपणच प्रश्न विचारला की पोटात दुखतं आहे का? स्वाभाविकपणे हे सगळं पोटात दुखतं आहे. येणाऱ्या काळामध्ये आमचं ह्या योजनेला अतिशय सुंदर असा प्रतिसाद मिळतो आहे आणि आम्हाला ह्या संदर्भात चांगलं सहकार्य आम्हाला लाभणार आहे. लोकसभेचा अपयश लपवण्यासाठी तुमच्याकडून या योजनेचा भडीमार केला जातोय असं विचारलं जात आहे? नाही असं काही नाही आहे की जेणेकरून सगळ्या राज्यांमध्ये, आता दिल्लीमध्ये अशा योजना वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत, कर्नाटकमध्ये लागू केलेल्या आहेत, तर मग महाराष्ट्रामध्ये लागू केल्या तर वेगळ्या काय? जसं काँग्रेस आणि आपचं सरकार तिकडं आहे त्यांनी लागू केलं त्यावेळेस मोह आणि लालच दिसली नाही का? त्यांच्या पक्षाला काय वाटतं? काय वाटतं महाराष्ट्रामध्ये त्यांनी वेगळी मतं वेगळी अशी का माझे मित्र वेगळे मुद्दे का मांडतात? अशा योजना कर्नाटकबद्दल आपण पाहिलं असेल, या सरकारी योजनेमधून पैसा वाटप ह्याच्यामध्ये खरं तर महाराष्ट्र राज्य नाही भारतसुद्धा मागं जाईल. महागाईवरती यांनी खरं तर ठोस उपाय केले पाहिजेत, गॅस सिलेंडरवरती सवलती दिल्या पाहिजेत ज्या खरंच गरजा आहेत. आज एज्युकेशनला आपण पाहतोय की नीटसारख्या परीक्षेचे रिझल्ट त्यांचे पेपर फुटले होते. अशा वेगवेगळे विषय अनेक आहेत की अपयशी ठरतात. पण हे अपयश झाकण्यासाठी 100% यांनी योजना आणली आणि ही पुढे भविष्यात चालू राहणार नाही हे आमचं ठाम मत आहे. दूर राहणार नाही, फक्त सुरू केलेली आहे निवडणुकी तोंड. राहुल गांधींचं जर सरकार आलं असतं दुर्दैव म्हटलं मी तर 60 लाख करोड वाटायला लागले असते. त्याच्या संदर्भातलं काय भूमिका यांची जर आल्या असतं तर दुर्दैवाने आलं नाही हे स्वागतार्थ आहे. कुठलंही राज्य चालवत असताना कुठलंही राज्य सरकार असू दे, मग ते महाविकास आघाडीचं असू दे ना तर महायुतीचं, यांना कर्ज काढूनच ते राज्य चालवावं लागतं. जे विरोधक काही बोलतात त्यांचं काही अंशी बरोबर पण आहे,
परंतु हे जे फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतायत की ही योजना सरकार आलं तर परत बंद होईल, अजिबात नाही. महायुतीच्या आणि पैसे नसताना असं नियोजन केलेलं नाही. अर्थमंत्री हे महाराष्ट्राचे नामदार अजितदादा पवार आहे. त्यांनी 35,000 कोटी एक मिनिट, जसं पत्रकारांनीच विचारला होता, तुमचे स्थानिक आमदारांनी किंवा पवारसाहेबांच्या पक्षाच्या गटाच्या कार्यकर्त्यांनीही आपापल्या मतदारसंघामध्ये बॅनर लावून त्या योजनेचा लाभ सर्वसामान्य गोरगरीब भांडे घासणारे धुणाधुणाऱ्या महिलेपर्यंत पोहोचावं यासाठीचा प्रयत्न केला आहे. आणि कालपर्यंतची अपडेट अशी की 1 कोटी महिलांनी ऑलरेडी अर्ज केला आहे. याचा अर्थ त्या योजनेचं यशस्वीरित्या लोकार्पण सुरू होणार आहे. त्या दृष्टीने वाटचाल चालू आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या योजना कुठल्याही बंद होणार नाही आहेत आणि काही होणार नाही आहे. महायुतीचं सरकार चांगल्या प्रकारे काम करत आहे. तुमच्या जुन्या सहकार्यानं तुमच्याशी बोलायचं आहे. आता यांनी ज्या त्या योजनेला पाठिंबा दिला आहे, त्यांना सत्तेची हवी म्हणून त्यांनी पाठिंबा दिला आहे. नाही तर त्या योजनेमध्ये पवारसाहेबांनी सांगितलं की त्या लाडकी बहीण योजनेमध्ये खरं तर काही तथ्य नाही आहे. 8 लाख कोटीचं कर्ज आपल्या देश महाराष्ट्रावर करून घ्यायचं, बेरोजगारीचा प्रश्न बाजूला ठेवायचा, महागाईचा प्रश्न बाजूला ठेवायचा, निवडणूक आली म्हणून बहीण आठवली, हां, या सगळ्या गोष्टी आता खरं तर बंद केल्या पाहिजेत. जनतेची दिशाभूल करणं बंद केलं पाहिजे. शरद पवार असं म्हणतात की महाराष्ट्राचं मणिपूर होऊ शकतं, दंगल होऊ शकती. थेट आरोप केला आहे, मोठा आरोप आहे. नाही काय चुकीचं आहे ह्या अशा पद्धतीने म्हणून म्हणालो की माननीय फडणवीस साहेबांनी आता जो मेळावा घेतला त्या मेळाव्यामध्ये स्पष्ट भाषेत सांगितलं की यांचे निगेटिव्ह मुद्दे फार असतात, त्याला काही अर्थ नसतो असे मुद्दे ते मांडतात. मी संविधानाचा मुद्दाचं उदाहरण देईल, तुमचा धर्म प्रसार चुकीच्या पद्धती त्याच्याबद्दलचं उदाहरण देईल, असे निगेटिव्ह प्रश्न विरोधक मांडतात आणि त्यातलाच हा मुद्दा आदरणीय पवारसाहेबांनी मांडलेला आहे. कॉमनमॅन आलेले आहेत, सामान्य नागरिक आलेले आहेत, त्यामध्ये महिलासुद्धा आलेल्या आहेत. त्यांनाही प्रश्न विचारतो, काय आहे वडगाव शेरीमधील समस्या? पाण्याचा प्रश्न आहे, विमानतळाच्या शेजारी उंचीचा प्रश्न आहे, वाहतुकीचा प्रश्न आहे. यामधील किती तुमचे प्रश्न सोडवले तुमच्या आमदारांनी? नेहमीच सर्वसामान्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे आमदार खंबीर असतात. मग पाण्याचा प्रश्न असू किंवा रोडचे प्रश्न असू. पदाधिकारी आहेत का सामान्य कार्यकर्ते? पदाधिकारी. काय केलं तुमच्या आमदारांनी? आत्ता तुम्ही बघितलं असेल की ज्यावेळेस पाणी पाऊस झाला त्यावेळी आमचे आमदार पाण्यामध्ये उतरले होते लोकांची सेवा करण्यासाठी, त्यांचे प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी ते मैदानात उतरले होते. मग पोर्शे कार प्रकरणी तुमचे आमदार फक्त एकदाच दिसले, परत त्यांनी प्रतिक्रिया याच्यावर दिली नाही. दंगेकर पुण्यातून इथे येऊन या प्रश्नी भांडत होते पोलीस प्रशासनाशी. हा न्यायप्रविष्ट प्रश्न आहे, त्याच्यावरती मी काही भाष्य करू शकत. तुम्हाला काय वाटतं? काय दंगेकर स्टंटबाजी करतात, त्यांना कसबा सोडून इथे यायची काही गरज नाही, ते फक्त स्टंटबाजी. आणि आमदार उतरले नाही असं आमदारांनी 2-3 वेळा मीडियाशी बोलले. आता आमदार प्रत्येक गोष्टी त्यांनी सांगितले, स्वतःहून त्यांनी कबूल केलं होतं की मी तिथे गेलो होतो. आता एखाद्या लोकप्रतिनिधींनी पोलीस स्टेशनला जाणे हा काय गुन्हा नाही, त्यांनी कबूल केलं होतं मी तिथे गेलो होतो आणि त्याची चार्जशीट दाखल झाली. जर ते आरोपी असते त्यांचा गुन्हा दाखल झाला असता. हां, आरोपी असते तर गुन्हा दाखल. तुम्ही कार्यकर्ते आहात की सामान्य कार्यकर्ते? सामान्य कार्यकर्ते आहात की पदाधिकारी आहात? कुठला पदाधिकारी? या ठिकाणी दुसरे सुद्धा काही पदाधिकारी आलेले आहेत, सुरेंद्र पठारे माझ्यासोबत आलेले आहेत. त्यांना विचारायचंय तुमचा पक्ष कुठला आहे आणि आगामी विधानसभा लोकसभेमध्ये तुमच्या हातात तुतारी दिसते असं चर्चा सुरू आहे. नाही, मी आत्ता भारतीय जनता पार्टीमध्ये आहे, आत्ता माझ्या हातात कमळच आहे आणि येणाऱ्या काळात तुम्हाला भूमिका स्पष्ट झालेली दिसेल. आता तुमच्या हातात कमळ आहे, मात्र भविष्यात तुतारी येऊ शकते का? येणारा काळ सांगेल. तुम्ही आता आमदार होण्याची पूर्ण तयारी केली की बापूसाहेब पठारे यांनी तयारी केली आहे? दोघांची तयारी आहे. पक्ष जो निर्णय येईल तो आम्ही मान्य करू. अशी चर्चा सुरू आहे की जो कीर्तिकर पॅटर्न होता मुंबईमध्ये तो पॅटर्न वडगाव शहरीमध्ये राबवला जाणार आहे? नाही, बिलकुल असं नाही होणार. जी काय असेल भूमिका थोड्याच दिवसात एकदम स्पष्ट असेल. अशी मिक्स भूमिका काही नसेल, थोड्या दिवसात तुम्हाला चित्र एकदम क्लिअर झालेलं दिसेल. आता जे तुमच्या मित्रपक्षाचे आमदार आहेत त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? नाही, बिलकुल नाही. भूमिका त्याच्यामुळेच ठाम आहे की आम्ही 100% लढणार आहोत. आमदाराच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का? बिलकुल समाधानी नाही आहोत. आमच्या प्रश्न गेल्या 10 वर्षात जे प्रलंबित राहिले ते तसेच आहेत. आम्ही अजूनही बेसिक गोष्टींसाठी आमचा मतदारसंघ झुजतोय, त्याच्यामुळे आम्ही बिलकुल समाधानी नाही आहोत. तुमचेच पदाधिकारी तुम्हाला खरे बोल सुनावत आहेत. भारतीय जनता पक्षाचे आणि जे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत भाजपचे गेलेत, गफलत झाली. नाही, सुरेंद्र आमचे मित्रच आहेत आणि त्यांचे वडीलही पूर्वश्रमीचे राष्ट्रवादीचेच होते, त्यामुळे मी पहिल्यांदाच सांगितलं की 2009 ज्या विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही अजितदादांनी तुम्ही सोबत गेले त्याच विकासाच्या मुद्द्यावर आता ते तुम्हाला विरोध करतायत, तुम्हाला घेरतायत.
नाही घेरायचा काय विषय नाही आहे. मी तेच सांगितलं, पूर्वाश्रमीचे त्यांचे वडीलसुद्धा आमचे राष्ट्रवादीचे पहिले आमदार या भागातले होते, त्यामुळे त्या काळात राष्ट्रवादीच्या मार्फत विकास झालेला आहे. तो खराडी असेल, चंदननगर असेल, विश्रांतवाडी असेल, लोहगाव असेल, या भागात विकास झालेलाच आहे. त्याच्यामुळं त्यांना त्यांचा विरोध हा वैयक्तिक आहे का कुठल्या ह्याच्या संदर्भात येतो त्यांचा विषय. प्रत्येक हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला की विरोध कुठल्या गोष्टींसाठी करायचा. त्यांच्या दृष्टीने तो वाटत असेल, त्यांना तो विरोध झाला, त्यांचं कामं नाही झालेलं असं त्यांना वाटत असेल. जसं मी सांगितलं, महायुती चांगल्या पद्धतीने काम करते, त्यामुळे त्याच्याबद्दल कुणी विरोध वैयक्तिक आहे की मतदारांसाठी आहे? नाही, माझा विरोध वैयक्तिक नाही आहे. तुम्ही मला कामांचा प्रश्न विचारला तर माझं कामांवर उत्तर होतं की मी कामांवर बिलकुल समाधानी नाही आहे. अजूनही सगळे प्रश्न आहे तसेच प्रलंबित आहे. तुम्ही नगर रोडचा ट्रॅफिकचा घ्या, आत्ता सगळं वॉटर लॉगिंग होतं आहे ते प्रश्न घ्या. तुम्ही मला प्रश्नांचा स्पेसिफिक प्रश्न विचारला त्याच्यामुळे मी म्हटलं की प्रश्न प्रलंबित आहेत. तुम्हाला बोलायचं आहे, बोला. वडगाव शिरी मतदारसंघाचे प्रथम आमदार बापूसाहेब पाटर हे आमदार होते आणि त्यांच्या कार्यकाळातही राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून, अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी काम झालं. पण मला या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की आजपर्यंतच्या वडगाव शिरी मतदारसंघाच्या इतिहासामध्ये सगळ्यात जास्त निधी आणून वडगाव शिरी मतदारसंघामध्ये जो विकास साधण्याचा जो प्रयत्न केला आहे तो आमदार सुनील अण्णा टिंगरे यांनी केलेला आहे. त्याच्यामध्ये सांगायचं झालं प्रामुख्याने तर वडगाव शिरी मतदारसंघाचे जे नागरिक आहे हे बरेच वर्षापासून जे जसे पुणे शहरामध्ये उद्यानं गार्डनं बघत होते तसंही गार्डन आपल्या या भागात व्हावं यासाठी प्रतीक्षित होते आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आमदार सुनील अण्णा टिंगरे यांनी ऑक्सिजन पार्कच्या माध्यमातून केलेलं आहे. त्याचबरोबर नगर रोडला जी ट्रॅफिक ही वर्षानुवर्ष आज या ठिकाणी नगर रोडचा जो वाहतुकीचा प्रश्न प्रलंबित होता आणि त्याच्यावर वाहतुकीचा एवढा मोठ्यामध्ये ताण येतो आहे, तो ताण ताण कमी करण्यासाठी या ठिकाणी BRT हटवण्यात आली आणि त्यामुळं नगर रोडनी हा मोकळा श्वास घेतल्याचं या नागरिकांनी मान्य केलेलं आहे. त्याचबरोबर लोहगावसारखा जर भाग पाहिला तर पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये नव्याने समाविष्ट झालेलं लोहगाव हे गाव आहे. आज कित्येक वर्षापासून तिथं बरेच प्रश्न प्रलंबित होते, भामास्केटचा प्रश्न होता, रस्त्याचे प्रश्न, ड्रेनेज लाईनचे प्रश्न, असे बरेच जी कामं होती ती आमदारांनी या विकास निधीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. व्हेरीफाय करूयात, सामान्य नागरिक याच ठिकाणी बसलेत. हे सगळे पक्षीय राजकारणी मंडळी जे काही आता दावे प्रतिदावे करत होते, तुमचं मत काय एक कॉमन मॅन म्हणून? मी मिलिंद गायकवाड. सामान्य नागरिकांसाठी सातत्यानं गेली 15 ते 20 वर्ष रस्त्यावर बसत असतो. विधानसभा म्हटलं की सर्वात प्रथम संविधानिक हक्क विधानसभेतनं मिळवून आणून देणारा आमदार पाहिजे. संविधानिक हक्क आमच्या वडगाव शहरी मतदारसंघामधले आहेत ते प्रलंबित आहेत. ऑक्सिजन पार्क बांधून काय उपकार नाही केलेले. 100 एकराचं गोल्फचं मैदान आजही श्रीमंतांसाठी, बिल्डरांसाठी आणि सर्व इंडस्ट्रियलिस्टसाठी यांनी मोकळं ठेवलं आमदारांनी, पण सर्वसामान्यांसाठी लहान मुलांपासून ते तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत एकही इंचाची एकही गुंठ्याची जमीन या आमदारांनी कोणत्याही ठेवलेली नाही आहे. त्यावेळी संविधानिक हक्क म्हणाल तर त्याच्यामध्ये शाळा, महाविद्यालय, मैदानं हे आमदाराचं जे काम असतं, रस्ता ते तर इंजिनियर आहेत. एवढे मोठे इंजिनियर असताना आज ट्रॅफिक पाण्यामध्ये आणि पाण्यात ट्रॅफिक आहे का ट्रॅफिकमध्ये पाणी हे कळत नाही आहे. आज तो आमदार ते आमदार आहेत ते म्हणत आहेत की मी एका मी जिथं कामाला होतो त्यासाठी रात्री गेलो त्याच्या मुलासाठी. अरे इथं रोज ॲक्सिडेंट्स होत आहेत. एका तरी ॲक्सिडेंटसाठी माझ्या चौकामध्ये त्याच दिवशी निलेश विठ्ठल बाराथे नावाचा आमच्या वस्तीतला मुलगा आणि त्याची लहान मुलगी त्या तिथं चिरडली गेली, त्याला बघायलाही नाही गेलं. आम्ही सर्व नागरिकांनी तिथं पैसे गोळा करून त्याला ससूनमध्ये ॲडमिट केलं. असे आमदार असतील तर ते राहणार नाहीत. सामान्य नागरिकांसाठी मी 10 ऑगस्टला गोल्फच्या मैदानामध्ये आम्ही या विधानसभेच्या मतदारसंघामध्ये बसणार आहोत की हा आवाज उठवायला की ब्रिटिशांनी दिलेल्या काळामध्ये जे मैदान आहे ते तुम्ही घालवणार आहात की नाही, सर्वसामान्यांना खेळायला देणार आहात की नाही, का ब्रिटिशांचा झेंडा लावणार नाही की काळा झेंडा लावणार. पण त्या दिवशी स्वातंत्र्याच्या दिवशी भारताचा झेंडा फडकवणार नाही हे आम्ही सर्व नागरिकांतर्फे इथं चेतावणी देतो. पाण्यावर रस्त्यावर पाणी दिसतंय, पूर दिसतंय, मात्र वडगाव शहरीच्या नागरिकांना टँकरनं अजूनही पाणी प्यावं लागतंय, खरं आहे का? सत्य आहे, सत्य. तुम्हालाही बोलायचं आहे. मला महायुतीचे जे काही पदाधिकारी त्यांना विचारायचं आहे. ऑक्सिजन पार्क जगामध्ये पहिलं पार्क आहे का की तुम्हीच केलं आहे ते? दुसरा मुद्दा काय की BRT आणि ऑक्सिजन पार्क सोडून तुम्ही दुसरं सांगायलाच तयार नाहीत. म्हणजे तुमच्याच आमदारांनी किती कामं केलीत ह्याची तुमच्याकडे लिस्ट नाही आहे. म्हणजे तुम्हाला जर 100 मार्काचा जर पेपर दिला तर तुम्ही त्याच्यात एकच लिहाल, ऑक्सिजन पार्क, ऑक्सिजन पार्क, ऑक्सिजन पार्क. म्हणजे ह्याच्या पुढं तुम्ही बोलायलाच तयार नाही आहे.
आणि राहिला मुद्दा काय की तुम्ही जर 1000 कोटी आणले असतील तर ते 1000 कोटी तुम्ही कुठं कुठं वापरले, म्हणजे तुम्ही काय करताय ह्या रस्त्याचं उद्घाटन आम्ही जाऊन बघितलं की रस्ता तसाच आहे. मला लेट्सअपच्या प्रतिनिधींना आणि जे कोणी तुमचे संपादक असतील एकदा माझ्या गाडीवर चला, तुम्हाला दाखवतो की किती कामं झालेली आहेत, कुठं खड्डा पडलेला आहे आणि त्या खड्ड्यामध्ये किती पैसे गेलेले आहेत, कारण खड्ड्यात पैसे गेलेले आहेत आणि खड्डा कधीतरी आपल्याला उकरून काढावा लागणार की किती पैसे त्या खड्ड्यात गेलेले आहेत. धन्यवाद. आमदार सुनील अन्ने टिंगरे यांचा कार्यकाळ जर पाहिला, जशी कोरोनाची परिस्थिती संपूर्ण जगावर ओढवली होती तर त्यांचा कार्यकाळ जर पाहिला तर 2.5 वर्ष ही कोरोनाच्या काळात गेली आणि 2.5 वर्षामध्ये जी कामं केली ते मागचा जर वडगाव शहरी मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर मागा अशी कामं झाली नव्हती. 2.5 वर्षामध्ये ज्या जो निधी आणला त्याचं आपण या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यावर बोललं पाहिजे. आमदार सुनील अन्ने टिंगऱ्यांनी काय केलं तर 2.5 वर्षामध्ये जी कामं केली तर त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं मला वाटतं. ठाकरे गटाचे नेते त्यांना बोलायचं आहे. मला आत्ताच त्यांनी सांगितलं, खरं तर आमदाराच्या कामावर सहभागी नाही आहेत त्यांना, ते स्वतःसुद्धा आमदार राहिलेले आहेत, म्हणजे महायुतीमध्ये समन्वय नसल्यामुळे नागरिकांचे हाल होतात, ह्याला जबाबदार कोण ह्याचे यांचं उत्तर पाहिजे आम्हाला, कारण हे सत्य ते सत्तेतून बाहेर का नाही पडले 5 वर्ष. तुमचे मित्रच बोलत आहेत. जे आता जे पक्षांतरं जी घडली, स्थित्यंतरं जी घडली त्याच्यामुळं आमच्यातले काही सहकारी तिकडे गेलेत, आमच्यातले काही सहकारी इकडे गेलेत, असा प्रकार घडलेला आहे. सगळ्यांना माहिती असेल नितीनराव, तुम्ही आम्ही ज्या भागात राहतो त्या वडगाव शिरी विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनची पाण्याची जी समस्या होती ती भामा आसखेडच्या माध्यमातून अजितदादांच्या नेतृत्वामध्ये बापू पठारे आमदार असताना त्याचं भूमिपूजन झालं आणि सुनील डिंगरे आमदार असताना त्याचं लोकार्पण झालेलं आहे. त्याच्यामुळं ती योजना भामा आसखेडचं पाणी आजही वाघोलीपर्यंत आलेलं आहे. शंभर टक्के पुण्याची कॅपॅसिटी 230 मिलीमीटर. मी बोलू का तुम्ही बोलताय? 230 मिलीमीटर पाऊस सहन करायची पुण्याची कॅपॅसिटी आहे. 230 मिलीमीटर पाऊस पडला तरी पुणे शहर तुमचं. तुम्ही जर बघितलं असेल गेल्या दोन आठवड्यापूर्वी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला तामिणीसारख्या भागामध्ये, वर धरण क्षेत्रातल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला, 450 मिलीमीटर पाऊस झाला आहे. आणि 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 आमच्या नवनिर्वाचित रस्ते असतील, पूल असतील, नाले बुजवण्यासाठी अनेक नाले बिल्डरनी बुजवलेत, आपल्याला कॉर्पोरेशन इंजिनियर सुद्धा तज्ज्ञ असतील, हे कशासाठी लाखो रुपये खर्च करतो आपण आणि याच्यावरती प्रशासनावर यांचा अंकुश नाहीये. मग तुतारीवाल्यांचा घडीवाल्यांना काय सल्ला आहे? एकच सल्ला आहे की जेवढे पण आमदार झालेत आता ते सगळे आमदार आज पाण्यात उतरतात. काय उतरतात? ह्याला जनतेने ह्याला प्रश्न अनेक वेळा विचारलात की दरवर्षी आमदार पाण्यात उतरतात, फोटो काढतात, जातात. मी कित्येक वेळा बघितले, सुनील डिंगरे असतील, बापूसाहेब पटरे असतील किंवा अजून जगदीश मुळीक असतील, हे सगळे आमदार होऊन गेलेले आहेत आतापर्यंत. परंतु पाण्याचा प्रश्न, वड्यानाल्याचा प्रश्न आजही जिवंत आहेत. आजही सगळे येतात आणि पाण्यात उतरतात आणि मग सांगतात की आम्ही प्रयत्न करतो. अरे मग हे 5 वर्ष काय करत होते? आज प्रश्न ह्याचा पण पाण्याचा प्रश्न आहे. मराठी शाळा कितीतरी आज वडगाव श्रीमध्ये आहेत, काय शाळांचा सुधार झाला आहे? आज सर्वसामान्य मुलांची मुलं तिथं शाळेमध्ये जातात, तिथं टॉयलेट बाथरूम सगळे व्यवस्थित पाहिजे, सगळे स्वच्छता पाहिजे. आहे का? ती जाऊन बघा ना तुम्ही. तुमचं नाव सांगा आणि जे आता सध्या आमदार आहेत, विद्यमान आमदार आहेत टिंगरे, त्यांच्या कामातून समाधान. मी नीता गलांडे, महिला अध्यक्ष वडगाव शिरी विधानसभा. मला असं वाटतं की नियोजन शून्य कारभार चालू आहे सध्या. आपण जर, मी 2 दिवसापूर्वीच पोस्ट टाकली होती, मुळा मोठा नदीचं जर आपण पाहिलं तर दोन दिवसापूर्वी अख्खी वडगाव शिरी ही पाण्यामध्ये गेली होती. मुळा मोठा नदीसारख्या ठिकाणी जर तुम्ही सुशोभीकरणाच्या नावाखाली जर तुम्ही दोन्ही ठिकाणी झाडं लावत असाल तर तिथं पूर परिस्थिती निर्माण झाली तर झाडांचं काय होणार आहे? त्याच्यामुळे जनतेचा पैसा जो आहे तो चुकीच्या पद्धतीने वापरला जात आहे. कलिंडनगरचा रोड जो आहे तो गेल्या कित्येक वर्षामध्ये कितीतरी वेळा उकडून कितीतरी वेळा त्याला पुन्हा लेवलिंग करत येतं तर परत हे रस्ते का करावे लागतात? आणि प्रत्येक वर्षी जसं त्यांनी सांगितलं, प्रत्येक वर्षी आमदारांना पाण्यामध्ये का उतरावं लागतं? ह्याच्यावरती ठोस उपाययोजना का होत नाही? तर ते मला असं वाटतं की, आणि मेट्रोचं जर आपण बघितलं, मेट्रो ही जी आहे ती एअरपोर्टला जायला हवी होती, एअरपोर्टला न जाता ती मेट्रो जी आहे ती कलंडनगर सारख्या ठिकाणी फिरवण्यात आलेली आहे. अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. त्याच्यात एका शब्दात सगळ्यांना एक प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाचा असा आहे की पुढचा वडगाव शिरीचा आमदार कोण असणार आहे? सुरुवात करतो तुमच्यापासून, तुम्हाला काय वाटतं पुढचा आमदार कोण असेल? भीमराव गलांडे पाटील. भीमराव गलांडे. नितीन भुजबळ. तुतारी महाविकास आघाडीचा उमेदवार. महाविकास आघाडी जोही उमेदवार देईन, तो दगड जरी असला तरी चालेल, पण तो महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येणार. महाविकास आघाडीचा उमेदवार आमदार होणार आहे वडगाव शिरीचा. महाविकास आघाडीचा उमेदवार आमदार होणार. महाविकास आघाडीचा आमदार होणार. जे राहिलेले महाविकास आघाडीतले खरेच कार्यकर्ते त्यातलाच आमदार होणार आहे. ठाकरे गटाचं काय? कोणी असेल, आमचा जो जुना कार्यकर्ता आहे तोच आमदार होईल.
बीजेपीचा महायुतीचा जो आश्वासक चेहरा वाटील जनतेला तोच आमदार होणार महायुतीचा सुनील टिंगरे राष्ट्रवादी सुनील टिंगरे आमदार सुनील अण्णा टिंगरे परत येणार आमदार सुनील टिंगरे परत रिपीट आमदार सुनील अण्णा टिंगरे जोपर्यंत गोल्फ क्लब मैदान खाली होत नाही तोपर्यंत काळा झेंडा नोटा 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 फक्त सुनील अण्णा टिंगरे सुनील अण्णा टिंगरे तरुणांचे प्रश्न सोडवण्याकरता आता वडगाव शिरी मतदारसंघाला नवीन तरुण आमदार पाहिजे सुरेंद्रदादा पठारे जे आपण पक्षात असतील ते आमदार म्हणून नक्की निवडून येतील निश्चित हे होते वडगाव शहरीतील मतदार वडगाव शहरीतील पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार त्यांनी आपल्या मनातलं बोलून दाखवलेलं आहे वडगाव शहरीमध्ये वडगाव शहरीकरांना काय मिळालं त्याचं उत्तर हे सामान्य नागरिकांनी दिलं तर कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याची ठासून बाजू मांडली आणि विशेष गोष्ट म्हणजे सुरेंद्र पठारे यांनी न्यूट्रल भूमिका घेतली आणि मी विकासाच्या मुद्द्यावर आहे आणि विकास जो करेल तो उमेदवार पुढचा निवडून येईल त्यांनी भारतीय जनता पक्षाचं नाव घेणंसुद्धा टाळलेलं आहे पुढील कार्यक्रम पुढच्या विधानसभा मतदारसंघाचा असेल मात्र हा पहिला कार्यक्रम वडगाव शहरी मतदारसंघात झालेला आहे लेडीजा पराडीच्या माध्यमातून ग्राउंड झिरो हा शो आपल्यापर्यंत घेऊन आलो आहे पुढील कार्यक्रमाचे शो पाहण्यासाठी तुम्ही लेडीजा पराडीला फॉलो करा विष्णू साने प्लेट्स ऑफ पराडी पुणे